अमरावतीचे माजी आमदार सुनील देशमुख हे काँग्रेसमध्ये घर वापसी करत असल्याचं सांगत त्यांनी भाजपला धक्का दिलाय. सुनील देशमुख 19 जूनला काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. 2004 साली ते अमरावतीमधनं काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी मंत्रीपद सुद्धा भूषवलं. 2009 साली त्यांचं तिकीट कापून तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे सुपुत्र रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली पण ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2014 मध्ये भाजपच्या तिकिटावरती निवडून सुद्धा आले. पण 2019 मध्ये त्यांचा पराभव झाला असता त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परत येण्याचा निर्णय घेतला. आधी मूळ विचारधारा ही काँग्रेसची होती, त्याच्यामुळे मी थोडासा नाही म्हणता म्हणता थोडा अस्वस्थही होतो. त्या पक्षामध्येची विचारधारा आणि विचारधारा एकदम टोकाचा फरक होता म्हणून. आणि मग मला काँग्रेसच्या हायकमांडकासून विचारणा झाली, काँग्रेसच्या सर्व राज्यस्तराच्या नेत्यांकडनं एक विचारणा झाली की तुम्ही, आणि त्यांनी विचारणा करून पक्षामध्ये येण्यासाठी निमंत्रण दिलं तर त्यांच्या विनंतीला मान देऊन. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.